केशव, आज अक्षय तृतीय आहे, आपल्या लग्नानंतरचा दुसरा सण. खर तर दरवर्षी आजच्या दिवशी आई गोडाचं जेवण बनवतात, पण यावर्षी बहुतेक घरातल्या कोणाला लक्षातच नाहीये की आज अक्षय तृतीय आहे. आईसाहेब नाही विसरणार. महिपती दादांना आलेल्या कोर्ट नोटीसमुळे आज घरात कोणाचीच इच्छा दिसत नाहीये सण साजरा करण्याची. पण केशव, आज जर आई नाराज नसत्या ना, तर आपण हा सण आनंदाने साजरा केला असता. दुर्गा, सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? नाही, तसं काही नाही, आम्ही फक्त बोलत होतो. फक्त बोलत होता? काही नाही, मी फक्त एवढीच आठवण करून द्यायला आले होते की आज अक्षय तृतीय आहे. लक्षात आहे ना? आज तुम्हा दोघांच्या आवडीचं काहीतरी गोड करायचंय. मालविकाताई, मला असं वाटतंय की आपण हा सण नको साजरा करूया. आईसाहेबांचा आणि घरातल्या बाकीच्यांचा मूड दिसत नाही. केशव, आयुष्यात सुख दुःखाचे क्षण येतच असतात, पण म्हणून आपल्या रूढी परंपरा साजरं करणं आपण बंद करायचं का? हे बघ, अक्षय तृतीय साडेतीन मुहूर्तातला अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी कुठल्याही नवीन गोष्टीला सुरुवात केली ना की ती चिरकाल टिकते असं म्हणतात. तुम्हा दोघांचं नातं आत्ता कुठे सुरू झालंय ते असंच अबाधित राहावं, चिरकाल टिकावं, आणि तुमच्यातलं हे प्रेम प्रत्येक येणाऱ्या दिवशी वाढतच जावं म्हणून साजरा करायला हवा. काय बरोबर ना? हो. आणखीन एक महत्व या दिवशीचं, आज अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला.